बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अकोली व गावामध्ये अवैध दारूचा सुळसुळाट असल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज बिटरगाव पोलीस स्टेशन येथे महिला मोर्चा काढला असून बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांना निवेदन देऊन अकोली येथील अवैध दारू तात्काळ बंद करा अन्यथा आम्ही बिटरगाव पोलीस स्टेशन येथे उपोषण करू असा इशारा निवेदनाद्वारे ठाणेदार चव्हाण यांना देण्यात आला. विशेष म्हणजे अकोली या गावामध्ये अवैध दारूचा महापूर असून या संदर्भात अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या, परंतु बिटरगाव पोलीस स्टेशन यांनी कोणत्याही प्रकाराची दखल न घेतल्यामुळे अकोली येथील महिलांनी थेट बिटरगाव पोलीस स्टेशन गाठले. यापूर्वी दिनांक 25/5/2021 रोजी अकोली येथील एक इसम दारूने मयत झाला, त्यामुळे अकोलीतील गरीब कुटुंबही उघड्यावर आले. त्यामुळे अकोलीतील संतप्त महिला यांनी थेट बिटरगाव पोलीस स्टेशन गाठून ठाणगी येथील परवानधारक दुकानदार हंसराज ट्रेडर्स आडे ट्रेडर्स या दुकानातून अवैध दारूचा पुरवठा आपल्या गावामध्ये होत आहे, या संदर्भात संबंधित ठाणेदार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी व उत्पादन शुल्क विभाग यांना निवेदन देण्यात आले. आवाज टीव्ही न्यूजसाठी अनिल राठोड, यवतमाळ. काल